तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या पहाटेच आपल्या कामांसाठी घराबाहेर पडतात ही बाब एव्हाना नवीन राहिलेली नाही आणि त्यांच्या या सवयीमुळे पुण्यातील इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये घडलेल्या एका किस्साची सध्या चर्चा रंगली आहे. पुण्यात बुधवारी सकाळी इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कार्यक्रमस्थळी पोहोचले पण या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देखील उपस्थित राहणार होत्या. मात्र त्या येण्यापूर्वीच हा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे आणि अजित दादांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. पण कार्यक्रम जेव्हा पुण्यात असतो त्यावेळेला आता मी विचार जरा करायला लागले की संयोजकांना सांगावं का की आदल्या दिवशी आमची झोपायची व्यवस्था इथे करा. किती तुमच्या लवकर यायचा प्रयत्न केला तरी तुम्ही आमच्या आधीच येऊन पोहोचलेले असता. त्याच्यामुळे नऊची वेळ म्हटल्यावर 9:30 पोहोचलं तर दादा 8:30 हजर असतात अशी त्यांची कार्यक्षमता आहे. पण त्याच्यामुळे होतंय काय की आम्ही उशिरापर्यंत झोपतोय असा अर्थ नाहीये. त्यामुळे मला आपली नम्रपणे लक्षात मी आणून देते. तुम्ही वेळेत आला, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही एकदम परफेक्ट टाइमला आला आणि तुमच्याकरता आम्ही थांबलो होतो. पण त्यात परब साहेब म्हणले आता वेळ थोडासा वेळ व्हायला आलेला आहे आपण सुरू करू. त्याच्यावर त्यांनी सुरू केलं लवकर. नाही म्हणतो तर नीलमताई येत आहेत, त्या उपसभापती आहेत, 9 वाजेपर्यंत थांबलं पाहिजे. पण परब साहेबांनी ऐकलं नाही तर मी काय करणार. आता ते शिवसेनेचे तुम्ही शिवसेनेचे बघा तुमचं तुम्ही काय.